अरबी समुद्रात शिवा स्मारकाचं काम कुठपर्यंत झालं? संभाजीराजे यांची पाहणीनंतर पहिली प्रतिक्रिया. छत्रपती शिवाजी महाराजांचा अरबी समुद्रात भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. राज्य सरकारने 2016 याबाबत निर्णय घेतला आहे आणि संबंधित निर्णय घेऊन 7 वर्ष झाली तरी स्मारकाच्या कामकाजाला सुरुवात झालेली नाही. आणि विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचं भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पाडला होता. पण 7 वर्ष झाली तरी समुद्रात शिवस्मारक उभारलं न गेल्यामुळे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत. संभाजीराजे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह आज अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या कामकाजाचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांना शिवस्मारकाचं काम होताना कुठेही दिसलं नाही. संभाजीराजे यांनी दुर्बिणीमधून ते पाहिलं. शिवस्मारक समुद्रात ज्या खडकावर बनणार आहे तिथे जाण्यास प्रशासनाची परवानगी नसल्याने त्यांनी दुर्बिणीमधून संबंधित जागेची पाहणी केली. यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आणि त्याचं कौतुक सुद्धा आम्ही सर्वांनी केलं. पण त्याच्यानंतर 1-2 वर्ष मी थांबलो. मी त्यावेळीचे मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, त्यानंतर उद्धवजी ठाकरे असतील, मग एकनाथ शिंदे असेल, परत देवेंद्र फडणवीस साहेब मिळून असतील. यांना वेळोवेळी मी विचारलं की शिवस्मारकाच्या बाबतीत तुमची भूमिका काय, अजून समिती स्थापन झाल्यापासून कामकाज का सुरू झालं नाही. आणि त्याचं त्यांना एकच उत्तर होतं, किंबहुना ते डायरेक्ट मला सांगायचे नाही पण अनेक लोकांकडनं कळायचं की तिथं पर्यावरणाच्या थोड्या लोकांनी काहीतरी अडथळा आणला आणि त्याचं क्लिअरन्स मिळत नाहीये आणि म्हणून काम थांबलेलं आहे. माझं उलट सरकारला हाच प्रश्न आहे की सरकार तुमचं केंद्रात तुमचं सरकार आहे, राज्यात तुमचं सरकार आहे, मग का ह्या प्रश्न मार्गी लागत आहेत? नंबर 1. नंबर 2 हा विषय आहे की सरकार कोणाचंही असेल पण पंतप्रधान ज्यावेळी उद्घाटनला येतात हा साधारण व्यक्ती नसतो, तो पंतप्रधान असतो, देशाचा पहिला प्रथम नागरिक आहे. आणि ज्यावेळी पंतप्रधान आणि ते प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्राच्या स्मारकाच्या जलपूजनासाठी येतात त्यावेळी सगळ्या परमिशन्स क्लिअर असल्याशिवाय 100% क्लिअर असल्याशिवाय ते येऊ शकत नाही. तरी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होती आणि म्हणून त्या घाई गडबडीने त्यांना आणलं आणि त्यांनी उद्घाटन केलं, किंवा उद्घाटन म्हणायच्या जलपूजन केलं, तरी आम्ही त्याचं काही बोललो नाही, त्याच्याबद्दल काही टीका केली नाही, उलट कौतुक केलं. पण आज 8 वर्ष होऊन गेलेले, टेंडर काढून तुम्ही L&T दिलं वाटतं, अनेक कोट्यावधी रुपये खर्च केला उद्घाटनच्या वेळी आणि उद्घाटनच्या नंतर सुद्धा त्याच्यावर खर्च केला, पण काय नेमकं केलं हे पाहण्यासाठी 13 कोटी महाराष्ट्राच्या जनतेला प्रामुख्याने ते समजून घेण्यासाठी आज आम्ही शोध मोहीम म्हणजे स्मारकाची शोध मोहीम आम्ही काढलेली आहे. वाईट इतकंच वाटतंय की आम्ही कुठलाही कायदा हातात न घेता कायदा नियम म्हणजे जे काही नियमात आहेत ते सगळं लक्षात ठेवून सगळं हे प्रतिहात्मक आंदोलन आम्ही डोळ्यासमोर ठेवून आम्ही आलोय. पण इथं डिजिटल बोर्ड लावले, ते डिजिटल बोर्ड सगळे फाडून काढून टाकले. महायुतीचे महाविकास आघाडीचे डिजिटल बोर्ड आहेत, त्यांच्या बोर्डला कोणी हात लावायचं नाही. पण हे नवीन स्वराज्य पक्ष स्थापन झालाय म्हणून त्याच्यावर ऍक्शन घ्यायची, त्याला उठून त्याचं त्याला संपून टाकायचं हे षडयंत्र. त्याच पाठोपाठ ते जे व्यावसायिक आहेत बोटवाले, त्या बोटवाल्याने धमक्या की तुम्ही स्वराज्य पक्षाचे जर कार्यकर्त्याच्या बोटीत जर गेले तर हे भाजपचं सरकार आहे याद राखून ठेवा, ही भाषा हे सगळं रेकॉर्डिंग आहे आमच्याकडं. आणि तुम्ही जर त्या बोटीत त्यांना बसवलं तर तुमच्या परवाना सुद्धा रद्द होतील, या बिचाऱ्यांची काय चूक आहे. आणि आमचं क्लिअर कट ठरलेलं आहे की जिथं परवानगी आहे तिथं पर्यंतच जायचंय आम्हाला जिथं स्मारक होणार आहे, जिथं दगडाची रचना आहे तिथं आम्ही कुठंपर्यंत जायचंय. आमचं म्हणणं आहे की जिथं तुम्हाला परवानगी आहे तिथंपर्यंत जायचं, तिथं आम्ही बघू कसं बघायचंय, त्याला सुद्धा नकार. ही काही दडपशाही हुकुमशाही आमच्यावर चाललेली, मुघलशाही सारखं वागतात आणि असं असलं आम्ही खपून घेणार. आणि आमची भूमिका आम्ही जाऊन शोध मोहीम करायची भूमिका जर चुकी असेल तर त्यांनी सांगावं काय चुकीचं करतोय मी याच्यात. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई.